राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय पेटला असताना आता वंजारी समाजाने देखील आपल्याला 2% वरून 10% आरक्षण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सकल वंजारी समाज समन्वय समिती तयार करण्यात आली असून या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या आहे. राज्यात वंजारी समाजाची लोकसंख्या 1.5 ते 2 कोटी असून 2% आरक्षणाने समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. मेडिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना अनेक अडचणी येत आहेत. येत्या काळात भगवानगडावर आरक्षण मेळावा घेण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सकल वंजारी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक फुलचंद कराड यांनी दिली आहे. ऊसतोड कामगारांचे महामंडळ असून ते गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर आहे. या सरकारने ते महामंडळ अजूनही कार्यान्वित केलेले नाही. लवकरात लवकर ते महामंडळ कार्यान्वित करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. औरंगाबाद येथे गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक अजूनही झालेलं नाही. हे स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावं अशी मागणीही सकल वंजारी समाज समन्वय समितीकडून करण्यात आली आहे. आरक्षण समिती स्थापन केलेली आहे. माझी मुख्य समन्वयक म्हणून निवड झालेली आहे. आमचे बाळासाहेब सानप यांची सह समन्वयक म्हणून निवड झालेली आहे. आमचे सानप साहेब आहेत, रामदेवराव ते निमंत्रक आहेत. आमच्या 3च प्रमुख गोष्टी आहेत, 3 मागण्या आहेत महत्त्वाच्या. नंबर 1, आज महाराष्ट्रामध्ये 100 जागेपैकी वंजारी समाजाला फक्त NT-D मध्ये 2% जागा आहेत. आमचा 1.5 ते 2 कोटी समाज आहे. 2% जाग्यावर आमच्या समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, स्पर्धा परीक्षा असेल, कोणत्याही नोकऱ्या असतील तर त्यामध्ये आम्हाला अडचणी येत आहेत. आमची मुलं मेरिटमध्ये निघत आहेत पण 2%च अडचण येते. म्हणून येत्या काळात भगवान बाबांच्या गडावर जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन गोपीनाथ गडावर एक आम्ही मेळावा घेणार आहोत. आणि त्या मेळाव्याच्या नंतर आम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन एक निवेदन देणार आहोत. आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्याच्या संबंधात त्यांना निवेदन दिलं जाईल. आम्ही रस्त्यावर उतरू. दुसरा मुद्दा आहे, OBC-च्या आरक्षणाला जर धक्का लागला तर त्याचं भाजप होत असतं. आणि म्हणून कोण्याही सरकारने OBC-च्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ऊसतोड कामगारांचा महामंडळ आहे गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नावावर केलेलं. ते महामंडळ या आत्तापर्यंतच्या सरकारने कार्यान्वित केलेलं नाही. आमची मागणी की ते महामंडळ कार्यान्वित झालं पाहिजे, ते चालू झालं पाहिजे, त्याला बजेट मिळालं पाहिजे, त्याला सवलती मिळाल्या पाहिजेत. नंबर 3, मुंडे साहेबाचं स्मारक आणखीन झालेलं नाही औरंगाबादचं. आणि म्हणून मुंडे साहेबाचं स्मारक औरंगाबादला झालं पाहिजे यासाठी एक आम्ही भविष्यात लढा देणार आहोत.